नमस्कार साहेब, मी तुफी ऐप वरून आहे। आम्ही मागील व्हिडिओ मध्ये शिक्षक प्रोफाइल जोडले आहे। आता शिक्षकांना पगार देण्याचा प्रयत्न करूया। या व्हिडिओ मध्ये आम्ही वेतन जोडा आणि सशुल्क पगार पाहू। ठीक आहे, पगाराची भर घालूया। डॅशबोर्ड वरील कर्मचारी चिन्हावर क्लिक करा, नंतर नवीन यादीतून वेतन जोडा पर्याय निवडा। ऐप आपल्या कर्मचाऱ्यांची यादी येथे दर्शवेल, त्यानंतर वेतन जोडण्यासाठी कोणतेही स्टाफ प्रोफाइल निवडा। जेव्हा आपण स्टाफ प्रोफाइल वर क्लिक करता तेव्हा ऐप आपल्या कर्मचाऱ्यांना मूलभूत माहिती दर्शवेल आणि जर आपण काही दिले असेल तर शेवटचे पगार दिले। पगार जोडण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षावरील प्लस चिन्हावर क्लिक करा, तर ऐप आपल्याला एक नवीन स्क्रीन दर्शवेल। देय दिनांक निश्चित करा, त्यानंतर पगाराची प्रारंभ तारीख आणि नंतर पगाराची शेवटची तारीख निवडा। हा ऐप उपलब्ध असल्यास आपणास हजेरीची रक्कम आपोआप दर्शवेल, नंतर आपली देय रक्कम जोडा। पुढे वजावट रक्कम असल्यास काही सेट करा। पुढील पेमेंट पद्धत पर्याय आहे, रोख, चेक किंवा नेट बँकिंग यासारख्या आपल्या पेमेंट पद्धती सेट करा। शेवटचा पर्याय टिप्पणीसाठी आहे, जर काही असेल तर तुमची टिप्पणी द्या आणि नंतर सेव्ह वर क्लिक करा। होय, आम्ही ऐप मधील यशस्वीरित्या वेतन जोडले आहे। आपण आपल्या मागील देय पगार देखील सुधारित करू शकता, त्या पगारावर क्लिक करा आणि ऐप आपल्याला आपला पगार संपादित करू देईल। ठीक आहे, आता एकूण देय वेतन यादी तपासू। डॅशबोर्ड वर येऊन स्टाफच्या चिन्हावर क्लिक करा आणि नंतर पगाराची यादी निवडा। येथे ऐप आपले सर्व पगार दर्शवेल, तर हे सर्व ऐप मधील पगाराबद्दल आहे। हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद। शुभ दिवस, सुप्रभात, शुभ रात्री, जेव्हा आपण हा व्हिडिओ पाहत आहात।